चंदीगड महापौर निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली आहे अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली. निवडणूक अधिकारी मतपत्रिकांवर खाडखोड करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टानं दिले. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि यावेळेस पीठासीन अधिकाऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर तीव्र नाराजीही व्यक्त केली. दरम्यान या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका केली आहे. हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेली आहे? तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना एकतर दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला, किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले.